माझे मन तुझे झाले तुझे झाले। शिखर सरांशी बोलायचं होतं, आले नाही आहेत ते अजून। काय काम आहे? मॅम तुम्हाला नाही सांगू शकणार। अगं मॅथ्सची प्रोफेसर नसले तरी अडाणी नाही आहे मी। हो आय गेस यू आर सपोज टू टॉक ओनली टू मिस्टर शेखर रिगार्डिंग युअर स्टडीज, राईट? एक काम कर ना, तू मला मेसेज दे, मी तुझा निरोप त्यांना देते। हो पण मॅम। पण काय, मी काय सांगते ते कळत नाहीये? कुलकर्णी तुम्ही? प्रोफेसर शेखर अगदी वेळेत आलात। मिस कुलकर्णी तुम्हालाच भेटायला आले आहेत। हो सर, पण ओ बोला मिस कुलकर्णी। सर तुम्ही जे कॅल्क्युलेटर मला रिपेअर करून दिलं त्याचे त्याचं काय? म्हणजे त्याचं जे। मिस कुलकर्णी तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका, काय झालंय बिंदास्त बोला। सर ऍक्च्युली एक प्रॉब्लेम झालाय। काय झालंय? परत काही? नाही नाही तसं काही नाहीये। म्हणजे तुम्ही जे कॅल्क्युलेटर मला रिपेअर करून दिला त्याचे 200 रुपये तुम्हाला परत द्यायचे होते, पण आत्ता नाही देऊ शकत आहे मी। ओके सर, पण मी लवकरच परत करेन तुम्हाला। मिस कुलकर्णी ते पैसे परत करण्याची खरंच काही गरज नाही। सर पण तुम्ही माझ्या कॅल्क्युलेटरवर खर्च केलात, मला परत करायला हवेत। अहो माझा कॅल्क्युलेटर बिघडला असता तरी मी खर्च केलाच असता ना मग। सर तसं नाहीये, पण प्लीज तुम्ही नाही नका म्हणू। मी हे पैसे परत नाही केले तर माझंच मन मला खात राहील। वेगळीच आहे ही मुलगी, ही पैसे घेत नाही म्हटल्यावर दुसरी मुलगी असती तर असं तसं थँक्यू म्हणून गेली असती, पण हिच्या वागण्यातून मात्र पदोपदी हिचे चांगले संस्कार जाणवतात। सर ओके, तुमचं मन जर तुम्हाला खाणार असेल तर मी ते पैसे घ्यायला नाही म्हणणार नाही, पण पैसे द्यायची अजिबात घाई नाही या। आणि अजून एक मिस कुलकर्णी, मला 200 रुपये परत करायचे आहेत म्हणून त्या ओझ्याखाली तुम्ही राहू नकात। मला ह्याची खात्री आहे की कधी ना कधी तुम्ही ते पैसे मला नक्की परत करा। थँक्यू सर। मला माहिती नव्हतं हिच्या घरची परिस्थिती इतकी वाईट, पण तसं असलं तरी स्वाभिमानी आहे मुलगी, तरी किती भोळी आहे, वेगळंच रसायन काहीतरी। प्रोफेसर शेखर अजून तुम्ही इथेच? हो म्हणजे लेक्चरला निघतोच आहे। नाही म्हटलं, निवांत वेळ मिळाला असेल ना तिच्याशी बोलायला। सो काय म्हणाल्या मग तुमच्या मिस कुलकर्णी? माझ्या? हो तुमच्याच नाही का? नंदिनी तू कायम तिरकस का बोलतेस ग? तिरकस कुठे, आता छान स्टाफ रूम मध्ये यायला लागली आहे ती तुझ्याशी गप्पा मारायला। गुड नाईस। बाय द वे टॉपिक काय होतं डिस्कशनचं? म्हणजे कॅन्टीन फूड, कॉलेज डेज की ह्यापेक्षा काहीतरी वेगळं? हो वेगळंच काम होतं। नंदिनी तिचा कॅल्क्युलेटर मी रिपेअर केला, त्याचे 200 रुपये झाले आणि ते पैसे आत्ता देणं शक्य नाही हे सांगायला आली होती ती मला। तुला जसं वाटतं ना तसं गप्पा मारायला नव्हती आली ती। अनुराधा तुझी कणिक म्हणून झाली की जरा कुकर गॅसवर ठेव, मी तयारी करून ठेवली। हो सासूबाई।
सासूबाई मला मुलीसारखं वागवतात, माझी काळजी घेतात आणि मी आईसारख्या सासूबाईंशी खोटं बोलतीये. देवा देवा मला माफ कर, परत असं नाही करणार मी. तोपर्यंत मी त्यांना खरं सांगत नाही तोपर्यंत माझं मन मला खात राहणार. अनुराधा, अगं काय हे कणकेत केवढं पाणी घातलंयस? अनुराधा लक्ष कुठे तुझं? सासूबाई काय विचारतायत ऐकताय ना? तेथे मी तुमचे दागिने परत. अगं दागिन्यांबद्दल कुठे काय बोललंय कोण तुला? वहिनी तुम्हाला बरं नाही वाटत आहे का? आज पोळ्या मी करते. नको राहू, ते मी करते ना. नाही नाही करू दे तिला पोळ्या, जा तू आराम कर. हो वहिनी तुम्ही काळजी नका करू, मी करेन ना पोळ्या, तुम्ही आराम करा. बाप रे, आज कशी बशी वेळ मारून नेलीये मी. पण अनुराधा वहिनी फार काळ खोटं बोलू शकतील असं नाही वाटत आहे. त्यांना वाचवायला गेले आणि पोळ्या माझ्या गळ्यात आल्या. काय झालं अनुराधाला? कसलं टेन्शन दिलं काय समजत नाही, मनातलं कधी बोलत सुद्धा नाही. त्यांची तब्येत बरी नसेल म्हणून आज सगळ्या पोळ्या करायच्या. हो, हात दुखत नाहीये ना? हो नाही, मी करते ना सगळं. याकूबाईच्या 2 लाखांची व्यवस्था तर शेखर दादा करतोय. माझ्या डोक्याला आता काहीच टेन्शन नाही आणि दागिने गहाण ठेवायची तर आता काहीच गरज नाही आहे. हा नमस्कार सारडाशेट, ओमकार देसाई बोलतोय. हा ते दागिने परत घ्यायला यायचं होतं. हो हो, पैशाची व्यवस्था झाली आहे आणि आपला तो सौदा पण कॅन्सल करा. हो लवकरात लवकर येतोय मी. हा ठीक आहे, बाय. ऐक ना, ते दागिने कधी सोडून आणतोयस तू? अरे तुम्हा बायकांना किती घाई असते ग. तसं नाही रे. मग कसं? आता वहिनी तर एवढं टेन्शन घेतलंय ना की सगळ्यांच्या लक्षात येईल. मला तर वेगळंच टेन्शन आलंय. अरे त्यांना खरं बोलायचा झटका आला आणि त्यांनी सासूबाईना सगळं सांगून टाकलं तर आपली वाट लागेल. हे सोन्या, अगं तू आहेस म्हणून मी आहे ना. हा हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. त्या वहिनीचे दागिने आता मला कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर आणलेच पाहिजे. काय गो दमलेली दिसतेस? तुझ्यासाठी थोडा चहा टाकू का? नको ग, नकोय चहा. जाहिरातीचं काय झालं? खूप सोपं वाटतं का सगळं? म्हणजे एक पेपर मध्ये जाहिरात दिली की लगेच दुसऱ्या दिवशी पासून फोन सुरू होतील आणि मग सगळं व्यवस्थित होईल. असं काही नाहीये. मुळात पेपर मध्ये जाहिरात देणंच खूप कठीण झालंय. काय झालं? अगं त्याचा खर्च माहितीये का तुला किती येतो? किती असेल? 2-4 हजार? नाही, खूप पैसे लागतात आणि ते त्यांचे ठरलेले रेट्स आहेत म्हणे. काय सांगतेस? तुला माहितीये काय म्हणजे जाहिरात आकर्षक होण्यासाठी आपण शब्द वाढवले तर वाढलेल्या प्रत्येक शब्दागणिक 100 रुपये वाढणार. कमी शब्दात जाहिरात केली तर ती एकदम सपक होणार. मुळात ती केलेली जाहिरात 4 लोकांना दिसली तर पाहिजे, तर उपयोग आहे ना त्याचा. काही कळेन असं झालंय मला. ह्या सगळ्या जाहिरातीमध्ये जर सगळे पैसे खर्च झाले तर नोकरी नाही, पगार नाही,
महिन्याचाच खर्च कसा बसा भागवतोय आपण, काय करणार आहोत? म्हणजे माझं तर डोकंच बधीर झालंय. तू उगाच काळजी करतेस नीलम. तुला एक उपाय सुचवते नीलम, आपण शुभ्राची चेन मोडूया. काय बोलतेस तू? शुभ्राच्या लग्नासाठी तेवढी एक तरतूद आहे आपल्याकडे, बाकी काही नाहीये. नवीन तर काय घ्यायला जमणार नाही आपल्याला. निदान जे जुनं आहे ते तरी तिच्या अंगावर राहू दे. तू खूप काळजी करतेस नीलम. अगं तिच्या लग्नापर्यंत येतील पैसे परत आपल्याकडे. तुझे क्लासेस सुरू झाले ना की तिच्यासाठी आपण एक जाड चेन करूया. मी नाही मोडणार शुभ्राची चेन. घरातलं सोनं घरातच राहू दे. बाकी बघेन मी काय करता येते ते. जिद्दीची आहे हा माझी लेक, सहजासहजी हार मानणारी नाही. ही जातोयस ना वहिनीचे दागिने सोडवायला? अरे बाबा तू उगाच टेन्शन घेतेस. मला तुझीच काळजी वाटते. हे बघ, गाजावाजा न करता गपचूप ते दागिने घेऊन ये. ओके, आता काय नाशिक बँड घेऊन जाणार आहे का मी? हे बघ, हे सगळं बोलायची गरज आहे का? मस्करी नाही करत आहे मी. दागिने फक्त मला आणून दे, म्हणजे माझा आणि वहिनीचा दोघींचा जीव भांड्यात पडेल. ते नको तेवढं टेन्शन घेत आहेत वहिनी आणि मला पण देत आहेत. हे बघ, तू आता टेन्शन घेऊ नको. मी आता गेलो आणि आता आलो. ठीक आहे, चल बाय. कुठे चाललास एवढं घाई घाई ना? आलो ना, पटकन आलो. मीटिंगला चाललोय, बिझनेस मीटिंगला जाऊन येतोय. कोणाबरोबर? त्या पप्पू शाणा बरोबर की आणखी कोणाबरोबर? नाही बाबा, तसं खरंच काही नाहीये. मी खरंच मीटिंगला चाललोय. ओंकार प्लीज, बघ जे काय प्रकरण झालंय ना यातून धडा घे. हे प्रकरण छोट होत म्हणून निस्तरलंय. मुळात तू हे सगळं करतोच कशाला रे? गरज आहे का? डोंट वरी दादा, आता ओंकार आहे ना मोठा बिझनेसमॅन होणार. ओके ठीक आहे बाबा, येतो मी. ओके बाय बाय बाय. ओंकार ऐक, ओंकार शेखर. बोला नंदिनी मॅडम. शेखर, मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. कॅन्टीन मध्ये बसून बोले नाही म्हणजे मला जरा खाता येईल तिथे. नाही नको, कॅन्टीन मध्ये नको. आज मी माझा डबा घरून करून आणेन. बघ माझ्या डब्याचं काय, तो कोण खाणार? शेखर मी चुकले रे. स्टाफ रूम मध्ये तोंडाला येईल ते बोलले तुला. आय एम सॉरी. हे बघ नंदिनी, मैत्री मध्ये सॉरी नसत, माहिती आहे ना तुला. मला कळलंच नाही रे, मी चुकीची वागते हे तेव्हा कळलंच नाही मला. आता कळलंय ना? दॅट्स इनफ. म्हणजे आता आपल्यात कुठलंही भांडण नाहीये. पहिली गोष्ट, आपल्यात भांडण झालं होतं असं मला वाटतच नाही. मला आता झालेलं सगळं विसरून जायचं. पण मी असं ऐकलंय की बायका बरीच वर्ष काही गोष्टी विसरत नाही, खरंय का ते? शेखर प्लीज, आता मस्करी करू नकोस माझी. ऐक ना, संध्याकाळी कॉफी प्यायला जाऊया आज. संध्याकाळी? प्लीज नाही म्हणू नको शेखर. ठीक आहे, नाही कारण आता मी नाही म्हणालो तर परत तू चिडशील. बर ठीक आहे, चल भेटूया मग संध्याकाळी. काय करतोस तू? मी घड्याळ दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतोय. झालं बहुतेक. घ्या जिलब्या, घ्या जिलब्या, घ्या सगळ्यांनी. आविष्कार घे. चल बाय. जिलबी, जिलबी नाही म्हणजे आज काही विशेष आहे का? विशेष? गोड खाण्यासाठी काही विशेष असावंच लागतं असं आहे का? काही नाही आहे गे. नाही म्हणजे. अरे वा,
म्हणजे मलाही आज जिलब्या देणारच की काय तू? हो म्हणजे काय, घ्या ना, शुगर वाढली तर वाढली, घ्या घ्या. नाही नाही मला नकोय. अरे शेखर काय वेळेवर आलास रे, गरम गरम जिलब्या आहेत, घे ना. आज अचानक जिलब्या? अगं काय करतेस तू, स्वतःची शिस्त मोडतेस? अगं त्याला हात पाय तर धुवून येऊन दे. अहो काय करायची शिस्त, कशाला हवेत ते नियम आणि अटी? प्रत्येकाने आपापल्या मनाप्रमाणे वागलं म्हणजे बरं असत, हो की नाही? जयू नक्की काय चाललंय काय तुझ्या मनात? अनुराधा तुला सुट्टी आहे स्वयंपाकाला, रात्रीच्या जेवणासाठी बटाटे वडे आणि भेळ. बटाटे वडे? मला खूप आवडतात. बाहेरचं आवडतच ग सगळ्यांना. अगं हो अनुराधा, तुझा तो दागिन्याचा बॉक्स आहे ना, जरा घेऊन येतेस का? नाही माझं छोटस चांदीचं बाळकृष्ण त्याच्यात राहिलाय. सासूबाई त्या बॉक्स मध्ये नाहीये बाळकृष्ण, त्याच्यातच आहे. मी सांगते ना, जा घेऊन ये. नाही खरंच नाहीये त्याच्यात. तू जातेस की मी जाऊ आणायला? नाही नको, मी जाते ना. जयू ठीक आहे ना सगळं? होईल सगळं ठीक, तुम्ही ते रिपेअर करा. मी या सगळ्यांना रिपेअर करते.